कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री। भावा हे बघ, अक्षरा जेवायला बसलीये, मिशन अकम्प्लिश्ड। एक नंबर काम केलं रे, एक नंबर काम केलं शिवानी वहिनी, लय भारी काम केलं मर्दा। कस काय जमलं रे त्यांनी, काय केलं असेल काहीतरी? शेवटी बायको कोणाची आहे? लय भारी लय भारी लय भारी, आमच्या बायकोला घरात ठेवून घेणं आणि त्यासनी जेवायला घालणं ही खरंच साधी गोष्ट नाही माहिती काय, लय अवघड गोष्ट आहे। लय खतरनाक काहीतरी डोसकं लावलेलं असणार आहे वहिनींनी। मला तर कायम वाटतं तुझी बायको तुझ्यापेक्षा लय हुशार आहे ओंक्या। वळून वळून तू माझ्यावरच आहे, म्हणजे आजपासून माझी सुट्टी वाटत। असं नाही रे ओंक्या, या सगळ्याच्या माग मी आहे हे त्यांना कळू न देता त्यांना जेवायला घालणं म्हणजे लय इशे हार्ड आहे माहिती काय। आणि हे सगळं एकट्या वहिनींनी मिशन कम्प्लीट केलंय, माझं एवढं मोठं टेन्शन केलं की नाही मी वहिनींचे उपकार का विसरणार नाही भाऊ। काय भावा, तू मित्रांसोबत असली उपकाराची भाषा करतोय? अरे ओंक्या लय मोठं काम केलं रे भावा। मास्तरीन बाईला घरात न काढलं या ना, पण अजून मनात न काही काढलेलं नाही, हे मम्मीला सांगितलंच पाहिजे। चंची काय गं, इथं काय करलेस? तुम्हालाच भेटायला ते मला भेटायला, तुला कोण सांगितलं मी इथं आहे म्हणून? म्या मम्मीला फोन केलता, माझ्याकडचे पैसे संपलेत, मला पैसे पाहिजेत। म्हणजे मम्मीच बोलता बोलता बोलली का तुम्ही इकडे आहेस म्हणून? तुम्ही माझ्या मम्मीला सांगू नका, तिने मला ताकीद दिली ती का इकडे यायचं नाही, तुम्हाला भेटायचं नाही। पैसे कशाला पाहिजेत? काय झालं? कशाला म्हणजे जगायला पाहिजेत मला पैसे, जगणं अवघड झालंय माझं असं वाटतंय। गळ्यात दगड अडकावा आणि टाकाव हिरी तुडी। ए तोंडाला येईल ती बोलू नकोस काहीतरी। आणि हे सगळं झालंय हे स्वतःच्या हाताने करून घेतलं तेवढं देणार ठेव, त्याची जबाबदारी घ्यायला शिका आणि सुधारा आता। जरा इथनं पुढे तर शाण्यावानी वागा, म्हणजे आयुष्यात परत असं होणार नाही। पोटात अन्न नसताना कसा शांतपणा सुचल? कालपासनं काय भी खाल्लेलं नाही म्या, आता काही भिका मागून खायचं का तुम्ही सांगा बरं मला। ए थोडाला आवर घाल गे, तर बडबड दे। पैसे नग मला नको, म्हणजे आता इथे पैसे मागायला चालतीस ना, टाकाला जाऊन भांडे कशाला लपवायचं, ये मुकाट्यानं। अहो खरंच नग, ये म्हणून सांगते का नाही, घे राहतेस कुणीकडे तू? एक आश्रम आहे तिकडे आहे मी सध्या। आश्रमात? हा। झी5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।